नमस्कार बायलॉजीच्या ह्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या वेळेस आपण रेग्युलेशन ऑफ जीन हा टॉपिक पाहिला होता आज ओपेरॉन कन्सेप्ट ओपेरॉन कन्सेप्ट काय आहे पाहूया इट इज अ ट्रान्स्क्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम ऑफ जीन रेग्युलेशन काय म्हटलेलं आहे इट इज अ ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम ऑफ जीन रेग्युलेशन फ्रां फ्रांकाईज जेकॉब अँड जॅक्यूज मोनॉड इन नाईन्टीन सिक्स्टी वन एक्सप्लेन दॅट मेटाबॉलिक पाथवे आर रेग्युलेटेड ॲज अ युनिट काय म्हटलं चयापचयाच्या क्रिया ज्या असतात ह्या क्रिया काय केलेल्या असतात एक एक युनिट म्हणून रेग्युलेट केल्या जातात फॉर एक्झाम्पल ई कॉलाय इशर्शिया कॉलाय व्हेन लॅक्टो शुगर इज प्रोव्हायडेड टू द कल्चर मीडियम सेल इंड्युसेस प्रोडक्शन ऑफ थ्री एनझायम्स नेसेसरी फॉर डायजेशन ऑफ लॅक्टोज काय म्हटलेलं आहे जर ई कोलायला जर लॅक्टोज शुगर उपलब्ध असेल किंवा त्याला जर न्यूट्रियंट मीडियममध्ये जर लॅक्टोज शुगर दिली तर काय होतं की तीन डिफरंट एन्झाईम्स काय केले जातात सिक्रीट केले जातात तर हे तीन एन्झाईम्स म्हणजे बीटा गॅलॅक्टोसायडिस बीटा गॅलेक्टोसायडेज परमिएज अँड ट्रान्स ॲसिटिलेज बीटा गॅलेक्टोसायडेज एसिटिल ट्रान्स ट्रान्सफरएेस अशा पद्धतीचे हे तीन एन्झाईम्स आहेत हे तीन एन्झाईम्स काय केले जातात लॅक्टोशुगर जर अवेलेबल असेल तर आणि तरच काय करतात इकॉलाय e. काय करतात सिक्रीट करतात फॉर द फॉर एक्झाम्पल ई लॅक्टो शुगर इज प्रोव्हायडेड टू द कल्चर मीडियम जर न्यूट्रिएंट मिडियममध्ये त्याच्या वाढ ग्रो करतो त्याचं जे माध्यम आहे त्या माध्यमामध्ये खाद्यामध्ये जर लॅक्टोशुगर प्रोव्हाइड केली तर ह्या सेल्स काय करतात सेल्स इंड्युसेल्स प्रोडक्शन ऑफ थ्री एन्झाईम्स तीन प्रकारचे एन्झाईम्स तयार होण्यास मदत होते नेसेसरी फॉर डायजेशन ऑफ लॅक्टोज लॅक्टोजचं डायजेशन करण्यासाठी लॅक्टोचं विघटन करून इन एनर्जी निर्माण करण्यासाठी हे तीन एन्झाईम्स काय केले जातात तयार केले जातात जर ती नसेल तर मात्र केले जात नाहीत ते तीन एन्झाईम म्हणजे बीटा गॅलॅक्टोसायडेज त्यानंतर बीटा गॅलॅक्टोसायडेज परमिएज अँड ट्रान्स ॲसिटिलेज ऑर बीटा गॅलॅक्टोसायडेज ॲसिटील ट्रान्सफरेज अशा पद्धतीचे हे तीन एन्झाइम्स आहे आता बीटा गॅलेक्टोसायडेचा काय उपयोग आहे डायजेस्ट द दा लॅक्टोज इन टू द ग्लुकोज अँड गॅलेक्टोज लॅक्टो शुगर ही डायसॅकराइड आहे दोन मोनोसॅक्राइड युनिटपासून बनलेले आहे कोणते दोन मोनोसॅक्रॉइड युनिट आहेत तर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज युनिट आहे मिल्क शुगर जे आहे दुधामध्ये जी शा शर्कर आहे ती लॅक्टोज शुगर आहे तिचं विघटन केलं की काय होतं एक ग्लुकोज मॉलिक्युल आणि एक गॅलॅक्टोजचा मॉलिक्यूल मिळतो आता पुढे बीटा गॅलेक्टोसायडेज परमिएज परमिट लॅक्टोज मॉलिक्यूल टू एंटर इन टू द सेल काय आहे बीटा गॅलेक्टोसायडेज परमिएजमुळं काय होतं ही जी लॅक्टोज शुगर मॉलिक्यूल आहे तो काय होऊ शकतो सेलमध्ये येऊ शकतो परमिट केला जातो अलाव केला जातो सेलमध्ये घेतला जातो ट्रान्स ट्रान्सॲसिटिलेज किंवा बीटा गॅलेक्टोसायडेज ॲसिटील ट्रान्सफरेजेस हे जे एन्झाईम आहे ते ट्रान्सफर्स अँड ॲसिटील ग्रुप ऑफ ॲसिटील कोए टू अ गॅलॅक्टोसाइड काय आहे हे ट्रान्सफर एज ट्रान्सफर्स ॲज ॲसिटील ग्रुप ऑफ ॲसिटील कोए ॲसिटील कोए एन्झाईम याच्याबरोबर काय केलं जातं हे ट्रा ट्रान्सफर करण्याचं काम करतो सिंथेसिस ऑफ दीज थ्री एन्झाईम्स इज क कंट्रोल्ड बाय अ लाँग सेगमेंट ऑफ डी एन ए नोन ॲज ओफेरॉन काय हे तीन एन्झाईम सिंथेसिस करण्याचं काम डी एन एवरचा वरचा काही पार्टनं कंट्रोल केलेला आहे तो जो पार्ट आहे डी एन एचा सेगमेंट जो आहे तुकडा जो आहे भाग आहे डी एन एचा त्याला काय म्हणतो आपण ओफेरॉन असं म्हटलेलं आहे इट कन्सिस्ट ऑफ एन ओप ओपरेट ऑपरेटर साईट ओ अँड थ्री स्ट्रक्चर स्ट्रक्चरल जीन झेड वाय अँड ए काय ऑपरेटिंग साईट ओ आणि दुसरे तीन जीन आहेत झे जे, झेड वाय आणि ए हे जीन आहेत ते हे एन्झायसिक्रिशियनला कारणीभूत ठरतात द ॲक्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन इज रेग्युलेटेड बाय ऑपरेटर साईट विथ द हेल्प ऑफ अ रि रिफ्रेसर प्रोटीन काय रिफ्रेसर प्रोटीननं काय केलेलं आहे हे रेग्युलेट केलेलं आहे नियंत्रित केलेलं आहे रिफ्रेसर प्रोटीन इज प्रोड्युस्ड बाय द ॲक्शन ऑफ जीन आय इनहिबिटर नोन ॲज रेग्युलेटर जीन काय आहे रिफ्रेसर प्रोटीन जे आहे त्याचं प्रोडक्शन कशावरती आहे जीन आय किंवा इनहिबिटरी जीन आहे त्याला रेग्युलेटरी जीन म्हटलेलं आहे त्यांनी ते कंट्रोल केलेलं the gene expression depends on whether operator is switched on or switched off आणि ह्याच्या पुढचे जे सगळे आहेत ते केव्हा कार्यक्षम चालतात तर लॅक्टोज शुगर जर प्रेझेंट असेल तर आणि तरच ऑपरेटर जीन काय होतो ॲक्टिव्ह होतो आणि ऑपरेटर जीन ॲक्टिव्ह झाला तर ही पुढचे एन्झाईमची पुढची प्रोसेस पूर्ण होते अन्यथा पुढचे जे जी जीन्स आहेत ते इन ॲक्टिव्ह फॉर्ममध्येच राहतात ते एन्झाईम सिक्रिट करत नाहीत द जीन एक्सप्रेशन डिपेंड्स ऑन फेदर ऑपरेटर इज स्विच्ड ऑन ऑर ऑफ तो स्विच जो ऑपरेटर जीन आहे तो ऑन आहे का ऑफ आहे ह्याच्यावरती हे अवलंबून आहे इफ द ऑपरेटर इज स्विचड ऑन द थ्री जीन्स झेड वाय ए अँड ए, ए आर ट्रान्स्क्राईब्ड बाय आर एन ए पॉलिमरेज इन टू अ सिंगल एम आर एन ए काय आहे जर ऑपरेटर जीन जर ऑन झालेला असेल ॲक्टिव्ह झालेला असेल तो कधी ॲक्टिव्ह होतो तर लॅक्टोशुगर जर असेल सराउंडिंगमध्ये तर होतो आणि तो झाला तर काय होतो की जे यम आर एन ए मेसेंजर आर एन ए हे एन्झाईम तयार करणारा मेसेंजर आर एन ए या डी एन एवरती काय होतो निर्माण होतो याला आणि तो ॲक्टिव्ह होतो इच स्ट्रक्चरल जीन इज जनरली नोन ॲज सिस्ट्रॉन आणि तयार होणार हा जो जीन आहे त्याला काय म्हटलेला आहे सिस्ट्रॉन म्हटलेला आहे अँड द ट्रान्स्क्राईब्ड लाँग यम आर एन ए कवरिंग फॅरि सिस्ट्रॉन्स इज नोन ॲज पॉलिसिस्ट्रॉनिक काय की जे हे जे जीन्स आहेत यम आर एन ए व ट्रान्स्क्राईब्ड लाँग यम आर एन ए कव्हरिंग व्हेरियस सिस्ट्रॉन्स अनेक सिस्ट्रॉन्स असतात आणि ते मिळून यम आर एन ए तयार करतात त्याला आपण काय म्हणतो पॉलिसिस्ट्रॉनिक स्विचिंग ऑन ऑर स्विचिंग ऑफ ऑफ उप द ऑपरेटर इज अच्युवड बाय अ प्रोटीन कॉल्ड ॲज अ रिप्रेसर काय हा ऑप ऑपरेटर जीन आहे तो ऑन ठेवायचा का ऑफ ठेवायचा ॲक्टिव्ह बनवायचा का डिसॲक्टिव ठेवायचा सुप्तावस्थेत तसाच ठेवायचा हे काम कोण करतं रिप्रेसर नावाचं काय करतं प्रोटीन करतं फेन धिस प्रोटीन इज अटॅच्ड टू द ऑपरेटर अँड ब्लॉक इट ज्यावेळेस हे रि रिप्रेसर प्रोटीन हे काय असतं ऑपरेटर जीनला अटॅच झालेलं असतं तेव्हा ते, ते काय असतं ब्लॉक केलेलं असतं त्याचं फंक्शन बंद असतं द स्विच इज टर्न ऑफ आणि त्यावेळेस स्विच काय झाले असतो ऑफ लाईटचा बटन जसं ऑफ झालेलं असतं तशा पद्धतीचं हे काम त्याचं काही होत नाही अँड द स्ट्रक्चरल जीन आर नॉट एक्सप्रेस आणि त्यावेळेस स्ट्रक्चरल जीन एक्सप्रेस होत नाहीत पुढचे जीन्स कार्यक्षम ठरत नाहीत आणि ते काय कार्य करत नाहीत आणि पुढचे एन्झाईम सिक्रेट केले जात नाहीत पुढचे जीन ॲक्टिव्ह न झाल्यामुळे पुढचे जीन काय होत नाहीत ॲक्टिव्ह होत नाहीत आणि पुढचे एन्झाईम्स तयार केले जात नाहीत अशा पद्धतीची जी, जी कन्सेप्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय ऑपेरॉन कन्सेप्ट असं म्हणतोय की ऑपेरॉन कन्सेप्टनं ऑपरेटर जीन काय केला जातो ॲक्टिवेट केला जातो तर आणि तरच पुढचे जीन ॲक्टिव्ह बनतात आणि ते प्रो एम आर एने सिंथेसाईज करतात आणि एम आर एने सिंथेसाईज करून ते एन्झाईम्स तयार हे तीन एन्झाईम्स बीटा गॅलेक्टोसाइडेज बीटा गॅलेक्टोसाईड परमिएज आणि ट्रान्स ॲसिटिलेज हे एन्झाईम्स काय केले जातात यम आर एने सिंथेसाईज करून तयार केले जातात अन्यथा ही तयार केले जात नाही ही जी कन्सेप्ट आहे त्याला म्हटलेला आहे ओपेरॉन्स कन्सेप्ट अशा पद्धतीने हा भाग इथं संपतो ठीक आहे ओके थँक्यू